मैं गई हूँ ना न्यायालय में, आप मेरे को मत सिखाओ ये, चलिए असले पत्र करे ना बोलू ना का तुम्हें सुपारे घेऊन इकडे आम्हाला प्रश्न विचारायला येतात. पूजा चव्हाणवर अन्याय झाला नाही असं मी कधी म्हटलंच नाही, तिच्यासाठी तर मी लढते. हे तुम्ही तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. एक मिनिट, एकच मिनिट. कालही या विषयावर वाद झाला. मला असं वाटतं की काहीतरी मी बोलते त्याला तोडून मोडून लोकांच्या समोर आणायचं काम कुठंतरी केलं जातं आहे, विच इज व्हेरी. एक मिनिट हो, बोलू द्या मला. तुमचं मी ऐकते, आता माझं पण ऐका. प्रश्न तुम्ही विचारला, मी असं नाही म्हटलं तुम्हाला. तिच्यासाठी लढणारी चित्रा वाघ होती, आणखीन कोण असेल तर तुम्ही नाव सांगा मला. आणि मी असं कधीही म्हटलं नाही तिच्यावर अन्याय झाला नाही. तिच्यावर अन्याय झाला हे 100 दिवसांनी मला कळलं. हा साक्षात्कार तुम्हाला कुठनं झाला? मी लढते आहे तिच्यासाठी, आजही लढती आहे. मी माझी भूमिका एकदा नाही 100 वेळा त्या ठिकाणी जाहीर केली आहे. परंतु तुम्हाला कुठून तरी घुमवून फिरवून तेच प्रश्न, कारण अमरावतीमध्ये पण तेच रिपीट झालं. मी सांगते ना तुम्हाला, माझी भूमिका मी सांगितलीच आहे, त्याही वेळेला सांगितली आणि आजही सांगितली. ज्या वेळेला पूजा चव्हाणवरती झाला मी तर तिला भेटले पण नव्हते. तुमच्या माध्यमातून जे इव्हिडन्स समोर आले त्या इव्हिडन्सच्या आधारावरून या प्रकरणाचा जो कर्णधार आहे, जो मुख्य आहे, आरोपी हा संजय राठोडच आहे, हे मांडणारी चित्रा वाघच आहे. आणि तेव्हापासून मी लढती आहे, तो आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीच आहे कधी. आणि आजही मी या लढाईपासून माघार घेतलेली नाही. मी PIL दाखल केली आहे, तुम्ही कोर्टामध्ये बघू शकता. चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस आजही त्या ठिकाणी दाखल आहे. आणि तो मंत्री झाला असला किंवा नसला झाला मला काही फरक पडत नाही. मी माझी लढाई लढणार आहे आणि ती पूर्णपणे लढणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. जी क्लीन चिट दिली गेली असं जे म्हटलं जातं आहे ती आम्ही नाही दिली, ती महाविकास आघाडीच्या सरकारने दिली. मग महाविकास आघाडीच्या त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की कुठल्या बेसवरती तुम्ही संजय राठोडला क्लीन चिट दिली. तुम्ही त्यावेळेच्या तत्कालीन गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कुठल्या बेसवरती यांना क्लीन चिट दिली. आणि त्यामुळे पोलीस आयुक्त तर अजूनही तेच आहेत. आणि ज्या वेळेला त्यांनी शपथ घेतली त्याही वेळेला मी माझी भूमिका मांडली होती की मी माझी लढाई चालू ठेवणार आहे आणि मी ती पूर्णपणे लढणार आहे. यासाठी मला आणखीन 1 वर्षभर फार त्रास सहन केला आम्ही. आणि ही लढाई अजून संपलेली नाही. ही पूजा चव्हाणसुद्धा महाराष्ट्राची मुलगी होती, ती माझी कोणी लागत नव्हती, माझी नातेवाईक नाही आहे ती, पण या राज्याची मुलगी आहे. त्यावेळेला इतर का नाही आले पुढे? आज मला जे उपदेशाचे डोस देत आहेत त्यांचे कोणी हात नाही बांधले. त्यांनी जावं कोर्टामध्ये, त्यांनी PIL दाखल करावी, त्यांनीसुद्धा लढावं माझ्यासोबत. आणि त्यामुळे माझा लढा हा चालू आहे, ही लढाई संपलेली नाही. आणि जोपर्यंत याचा न्यायनिवाडा होत नाही, सध्या न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे. काय म्हणले ते तुम्ही एकदा जरा ती कॅसेट नीट पुन्हा एकदा ऐका. सगळ्या ठिकाणी कोण काय बोललं आहे ते अवेलेबल आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की मागच्या सरकारने यांना क्लीन चिट दिलेली आहे. मागच्या सरकारमध्ये कोण होतं, कुठले मुख्यमंत्री होते, कुठले गृहमंत्री होते, त्यांनी कुठल्या बेसवरती क्लीन चिट दिली? क्लीन चिट आम्ही दिलेली नाही आहे. आमचं सरकार आलं आणि आम्ही त्याला क्लीन चिट दिली तर तुम्ही तसं मला विचारा. आमचं सरकार येण्याच्या पूर्वीच त्याला क्लीन चिट दिलेली आहे. मग ती क्लीन चिट कोणी दिली? ती क्लीन चिट उद्धव ठाकरेंनी दिली. ती क्लीन चिट कोणी दिली? ती क्लीन चिट दिलीपराव वळसे पाटलांनी दिली. मग तुम्ही हे दिलीपरावांनाही विचारा आणि हे तुम्ही उद्धवजींनाही विचारा की तुमच्याकडे असं काय होतं की ज्यासाठी तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली. आणि जरी त्यांनी क्लीन चिट दिलेली असली तरी माझी लढाई संपलेली नाही. माझं तर एवढंच म्हणणं आहे की जेव्हा अशा पद्धतीचा अपराध होतो त्यावेळेला साधा FIR दाखल केला जात नाही. त्याच्यासाठीची माझी लढाई आहे. तुम्ही माहिती घ्या आम्ही कशासाठी करतो आहे. जे 2 आयविटनेस होते त्यांना ताब्यातही न घेता पोलिसांनी सोडून दिलं. का सोडून दिलं? त्यांची का इंटॉग्रेशन केलं का? अहो 2 घरांमध्ये मारामारी झाली, समोरच्या घरातल्या लोकांना पोलीस उचलून नेतात. तुम्ही काय बघितलं सांगा? कोण कोणाला पहिल्यांदा बोललं सांगा? कोणी कोणाला हात लावला सांगा? इथे तर एका मुलीच्या, हाडामासाच्या जिवंत मुलीचा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केलं. त्यासाठी मी कोर्टात गेली आहे आणि माझी लढाई चालू आहे. सुद्धा मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्रीपदावरून काढून टाकायला किती महिने संघर्ष करावा लागला तुम्हाला माहिती आहे? वर्षभरात मी काय काय सहन केलं तुम्हाला माहिती आहे? माझ्या परिवाराने काय काय सहन केलं? मी कोणासाठी लढत होती? मी एका मुलीसाठी लढत होती.
त्याच्यामुळे जितकी माझी ताकद आहे ना ती सगळी ताकद मी लावणार आहे. हे तुम्हाला मी सांगते, आजही लढले, कालही लढले आणि उद्याही लढणार आहे.